पनवेल विधानसभा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास आमदार प्रशांत ठाकूर यांच्या सक्षम नेतृत्वाखाली होत आहे. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यातून आणि प्रयत्नांमुळे मतदारसंघात अनेक विकासाची कामे मार्गी लागत आहेत. त्यानुसार सुमारे 80 लाख रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे जिल्हाध्यक्ष विनाश कोळी आणि पनवेल तालुका अध्यक्ष रुणशेठ भगत यांच्या हस्ते बुधवारी झाले. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नांमुळे ग्रामविकास योजनेतील 10 लाख रुपयांच्या निधीमधून शेडूंग गावात अंतर्गत रस्ता, 20 लाख रुपयांच्या निधीमधून भिंगार ग्रामपंचायतीमधील शेडूंग गावात हनुमान मंदिर ते रामदास खेत्री यांच्या घरापर्यंत गटार आणि रस्त्याचे काँक्रिटीकरण, 10 लाखातून भेरले येथे अंतर्गत रस्ता काँक्रिटीकरण, 10 लाख रुपयांच्या निधीतून भेरले येथे सभा मंडपाला शेड बांधणे, 10 लाख रुपयांच्या निधीतून भेरले गावात अंतर्गत रस्ता काँक्रिटीकरण, 10 लाख रुपयांच्या निधीतून वारदोली येथील अंतर्गत रस्ता काँक्रिटीकरण, 10 लाख रुपयांच्या निधीतून सांगडे गावात अंतर्गत रस्ता, तसेच आमदार प्रशांत ठाकूर यांच्या 10 लाख रुपयांच्या 25-15 निधीतून लोणिवली येथे गणपत मालुसरे ते सुभाष पाटील यांच्या घरापर्यंतच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. या विकास कामांच्या भूमिपूजनावेळी आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, विभागीय अध्यक्ष अनेश ढवळे, विनीत भागीत, युवा मोर्चा विभागीय अध्यक्ष योगेश लहाने, शेडूंगचे माजी सरपंच रामदास खेत्री, सुभाष जेठू पाटील, सदस्य सुनील पाटील, सरपंच गुलाब वाघमारे, माजी सरपंच निलेश पवार, संदेश पाटील, करीना पाटील, ज्ञानेश्वर पाटील, विठ्ठला दुर्गे, दर्शना पाटील, रवी दुर्गे, रमेश शेट्टे, शंकर पाटील, कमलाकर पाटील, किशोर सुरते, शिवकरचे सरपंच आनंद ढवळे, विचुंबेचे सरपंच प्रमोद भिंगारकर, मंगेश गायकवाड, मोहन दुर्गे, उपसरपंच अशोक गायकर, सतीश पाटील, दिगंबर पाटील, तुळशीराम पाटील, अप्पा भागीत, माजी उपसरपंच हेमंत तांडेल, जितेंद्र बताले, सरपंच राम भवर, माजी सरपंच बाळू भूतांबरा, अनंता पवार, कैलाश पाटील, कल्पेश भोईर, तेजस शेळके, महादू मिसाळ, रघुनाथ तांडेल, प्रतीक बताले, उपसरपंच जानवी बताले, रुपाली पाटील, हर्षदा तांडेल, सुजाता तांडेल, वैशाली पाटील, राणी भोपी, ताई भोपी, कमल पाटील, सुनीता बताले, गंगूबाई भोपी, कुंदा भोपी, ठकूबाई भोपी, सुवर्णा पाटील, संध्या पाटील, हेमलता पाटील, उज्ज्वला पाटील, निशा पाटील, संगीता पाटील, धनश्री पाटील, मनीषा तावडे, सुभाष पाटील, नथुराम मालुसरे, माजी सरपंच सतीश मालुसरे, ज्येष्ठ कार्यकर्ते आत्माराम मालुसरे, मनोहर मालुसरे, नाना पाटील, रमेश पवार, अशोक भालेकर, दिनकर भालेकर, माजी सदस्य विठोबा मालुसरे, सावळाराम मालुसरे, गणेश चव्हाण, ज्ञानेश्वर मालुसरे, वसंत पाटील, अनंता पाटील, भाऊ चव्हाण, संपदा पालव, सुवर्णा पाटील, चिखले ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पूजा पाटील, माजी उपसरपंच प्रवीण पाटील, शक्ती केंद्रप्रमुख भालचंद्र पाटील, रामचंद्र पाटील, बळीराम भोपी, पद्माकर म्हात्रे, जयदास पाटील, अंकुश पाटील, सुभाष गाता, सूर्यकांत कडव, एकनाथ पाटील, मनीष पाटील, रुपेश म्हात्रे, मंगेश पाटील, दिनेश पाटील, अक्षय पाटील, जनाबाई पाटील, प्रतीक्षा पाटील, भारती पाटील, सुरेश नाईक, रामदास वाघमारे, नितीन वाघमारे, काशीनाथ वाघमारे, अतुल कातकरी, रमेश कातकरी, बंधू मोरे, रवी वाघमारे, श्यामल लहाने, आशा वाघमारे, रामदास म्हात्रे, निलेश पवार, सतीश पाटील, निवृत्ती शेंद्रे, कान्हा शेंद्रे, मंगेश गायकवाड, प्रमोद घोगरे, सुमेध पाटील, दिगंबर पाटील, हेमंत पाटील, रमेश शेंद्रे, शंकर पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते. खऱ्या अर्थाने गेले कित्येक दिवस आपल्या शेडूंग गावाच्या सर्व नागरिकांची आमदार साहेबांकडे आणि अरुणशेठ भगत साहेबांकडे आमच्या शेडूंग गावामध्ये विकासाची कामांच्या संदर्भामध्ये मागणी होती आणि अरुणशेठ भगत साहेब आणि आमदार साहेबांनी शेडूंग ग्रामस्थांची मागणी मान्य करून आज या 20 अधिक 10-30 लाख रुपयाचा रस्ता काँक्रिटीकरणाचं भूमिपूजन इथे संपन्न होत आहे. त्याचबरोबरीने MMRDC माध्यमातून 50 लाख रुपयाचा निधीसुद्धा त्याचीसुद्धा वर्कआउटर काही दिवसातच आपल्या हातात मिळेल, त्याचंसुद्धा भूमिपूजन लवकरच होईल. आणि निश्चितच शेडूंगकरांचं जो गेले कित्येक दिवसांची मागणी होती की आमच्या गावामध्ये जो विकासाचं काम झालं पाहिजे, निश्चितच आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेबांच्या माध्यमातून संपूर्ण पनवेल विधानसभा मतदारसंघामध्ये पूर्वी 2-3 लाख रुपये मिळाल्यानंतर एक समाधान वाटायचं का आमच्या गावामध्ये काम आलं, परंतु आज आमदार साहेबांच्या माध्यमातून प्रत्येक गावामध्ये 30 लाख असेल, 50 लाख असेल, 80 लाख असतील, कोटी रुपये असतील, अशा पद्धतीचे विकास कामं आमदार साहेबांच्या माध्यमातून सातत्याने होत असतात. आपण आमदार साहेब जरी आपल्याला सातत्याने भेटत नसले तरी आमदार साहेब आपल्यासाठी सातत्याने मंत्रालयात जात असतात आणि महाराष्ट्र शासनाच्या ज्या विविध योजना आहेत त्या योजनांच्या माध्यमातून माझ्या भागातला विकास, माझ्या तालुक्याचा विकास कसा होईल यासाठी सातत्याने प्रयत्न करत असतात. आणि
खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांना जे नेहमी सातत्याने भेटत असतात ते आपले अरुणशेठ भगतसाहेब, आणि आपण अरुणशेठ भगतसाहेबांना आमदार साहेबांकडे कुठलाही निरोप दिला तर असा कुठला काम आपला असता काय झाला नाही असा होत नाही. निश्चितच येणाऱ्या काळामध्ये ज्या पद्धतीमध्ये आमदार साहेबांनी आपल्यासाठी 15 वर्ष सातत्याने विकासाच्या कामासाठी आपल्याला मदतीचा हात केलेला आहे, आपल्या पाठीवर हात ठेवलेला आहे, निश्चितच आपली जबाबदारी असणार आहे. येणाऱ्या काळामध्ये विधानसभेची निवडणूक लागणार आहे ना, विधानसभेची निवडणूक लाग होत असताना ज्या पद्धतीने अरुणशेठ भगतसाहेब आमदार साहेब अविनाशजी कोळीसाहेब आणि रामशेठ आपले नेतृत्व ज्यांच्या खाली नेतृत्वाखाली खऱ्या अर्थाने आपण काम करतो ते रामशेठ ठाकूर साहेब यांना खऱ्या अर्थाने आपण आपल्या मतांची जी किंमत आहे ह्या मतदारसंघामधून जास्तीत जास्त लीड देऊन, कारण आमदार साहेब चौथ्यांदा आमदार होतील याच्यामध्ये शंका नाही, परंतु चौथ्यांदा आमदार होत असताना आज आपण 1,00,000 रुपयामध्ये जे विकास निधीची कामांचं भूमिपूजन करतो ते येणाऱ्या काळामध्ये आपण 1,00,000,000 रुपयामध्ये गेलो पाहिजे यासाठी आपण सर्वांनी सज्ज व्हावं.